यवतमाल जिले में भारी बारिश से किसानों को भारी नुकसान हुआ है। प्रारंभिक अनुमान है कि नेर, बाबुलगांव, दिग्रस, दारवा तहसील में 17,000 हेक्टेयर फसल को नुकसान हुआ है। भारी बारिश के कारण किसानों की जमीन कट गई है। वर्षा सत्र चल रहा है, ऐसे में पालक मंत्री किसानों के बांध पर पहुंचे। हालांकि तलाठी मंडल के अधिकारी अभी तक किसानों के बांध पर नहीं पहुंचे हैं। पालक मंत्री संजय राठौड़ ने निरीक्षण कर किसानों को तुरंत राहत देने की घोषणा की है। क्या मानसून सत्र में किसानों को मिलेगी राहत, ये सवाल भी किसान पूछ रहे हैं। जिल्ह्यातील बाबुलगाव असेल, नेर असेल, दारवा असेल, दिग्रस असेल, या तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचं कधी भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे। होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि आज शेतकऱ्यांना मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक आपत्तीने आलेली आहे। जिल्ह्यामध्ये सध्या 17,075 हेक्टरवर शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। त्याची सुपीकता संपलेली आहे, शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे, कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। आणि अशामध्ये जिल्ह्यात 2 महिन्यामध्ये 50 शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे। आणि आज राज्यकर्ते सर्व एकमेकावर चिखलफेक करण्यामध्ये मशगूल आहे, हार तुऱ्यामध्ये सत्कार समारंभामध्ये मशगूल आहे, आणि मात्र शेतकरी हा गळफास घेऊन आपलं जीवन संपवतो आहे। प्रशासन अतिशय संथ गतीने काम करतो आहे, प्रशासनातली मुजोरशाही वाढलेली आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तातडीने या अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करतो। मनीष जाधव, किसान नेता।